आमची ती नात जुई ती मला म्हणाली आजोबा तुमची लव्ह स्टोरी सांगा. मग काल रात्रभर स्वप्नामध्ये सीमा आली होती. पिंपळ हा आता एका ओळीत जर सांगायचं तर इट इज अबाउट व्हर्च्युअल हॅपीनेस, याच्या भोवती सिनेमा फिरतोय असं म्हणता येईल. म्हणजे एक म्हातारे आजोबा आहेत, दिवसभर उन्हाडक्या करतात, कसा बसा दिवस काढतात, हॅपी गो लकी माणूस आहे, सगळं काही आहे घरामध्ये, त्यांच्या छान जमवून ठेवलेलं आणि एक समृद्ध आयुष्य जगलेला माणूस आहे आणि दिवसभर कसा बसा घालवतात, संध्याकाळी मात्र रात्री 11-12 नंतर तयार होऊन व्यवस्थित अगदी कम्प्युटर उघडतात आणि आपल्या फॅमिलीत जातात. त्यांची फॅमिली कम्प्युटरमध्ये पलीकडे राहतात US, त्यांची नातवंड, त्यांची मुलं सुना, दोन्ही मुलं, आणि मग नातवंडाशी ते कबड्डी खेळण्यापासून कविता म्हणण्यापासून सगळं त्यांचं ते सुरू होतं आणि त्यांचं ते विश्व जगत, कारण तिकडे त्यावेळेला दिवस आणि इकडे ही रात्र आहे. आणि हॅपी आहेत, मुलांना कबड्डी शिकवतात, आपल्या आजोळच्या गोष्टी सांगतात, बालभारतीतल्या कविता म्हणून दाखवतात, गमती जमती करतात, जेवायला एकत्र कधी कधी जमतात तिकडची फॅमिली आणि हे कम्प्युटरच्या पलीकडे एक वेगळं जग आहे, तिथे सगळे एकत्र जेवायला बसलेत, हे जेवायला एकत्र बसलेत. मुलं मोठी झाली आहेत, परदेशी गेली आहेत, वाढली आहेत आणि हे इथे एकटे आहेत. आता हे जे चित्र आहे ना, हे आत्ता 3-4 घरं सोडले की दिसायला लागले आहे, हे आपल्या सोसायटीमध्ये सगळीकडे दिसतं. आपल्या भोवतालामध्ये हे आहे की कुणीतरी आजोबा मेसवर जेवायला येत आहेत किंवा कुणीतरी आजी एकटीच आहे आणि बाकी मुलं तिकडे आहेत वगैरे वगैरे. सिनेमामध्ये हां दिलीप प्रभावळकर आहेत, प्रिया बापट आहे, किशोर कदम आहे, ही 3 प्रमुख पात्र आहेत. मग त्या बाजूचं जे आहे ते म्हणजे US असलेली ती फॅमिलीज वगैरे. दिलीप प्रभावळकरांबरोबरच हा सिनेमा करायचा होता, कारण ते जे लिहिलं गेलं त्याच्यानंतर दुसरा कोणी माणूस मला दिसला नाही इथे, त्यामुळे तो काही मुद्दाच नव्हता. मी लिहिलंच त्यांच्यासाठी, लिहिल्यावर तेच डोळ्यासमोर आले, त्यांना वाचून दाखवलं आणि त्यांनी ते कुठल्या तरी वेगळ्या स्तरावरती नेऊन ठेवलेलं आहे. आणि मग प्रिया बापटची देहबोली, तिचं दिसणं, तिचं असणं, ती जी काय ती जशी आहे तशीच त्या सिनेमामध्ये होती. सो मला ते तो प्रेफर करायचं वाटलं, मी तिला वाचून दाखवलं आणि तिला ते आवडलं आणि मग ते झालं. किशोर कदम बरोबर मी खूप काम केलं आहे आत्तापर्यंत, त्या कॅरेक्टरचा पोत सापडला हा किशोर कदम होता, किशोर कदम आला त्यांनी केलं, तर ही तसं हे नव्हतं. अडचण किंवा चॅलेंज कुठे होतं, जेव्हा US गेलो मी शूट करायला अटलांटाला, तिथे हा सिनेमा काही प्रमाणात शूट झाला, तर तिथे मला ती 2 लहान मुलं हवी होती, तर मी तिथे काही ऑडिशन्स केल्या आणि नंतर असं ठरवलं की मी नॉन ॲक्टर्सना घेऊन काम करणार आहे. त्यामुळे मी ॲक्टर शोधणं बंद केलं आणि जी माणसं अप्रोप्रिएट त्या कॅरेक्टरला दिसली त्या लोकांना घेऊन तिथलं शूट केलं आणि त्यांनी अप्रतिम काम केलेलं आहे. पिक्चर बघितल्यावर तुमच्या ते लक्षात येईल. ती वाटली, ती मुलं वाटली, त्यांचा तो लहेजा, त्यांची ती भाषा. इवन मी ते डब पण नाही केलं इकडे आल्यावर, कारण US राहणाऱ्या मराठी लहान मुलांची भाषा वेगळी आहे, त्याचा टोन वेगळा आहे, ते वेगळं मराठी आहे, ते तसंच्या तसं ठेवलं आणि त्या मुलांकडनं ती कामं करून घेतली स्किलफुली आणि सगळं त्यांच्याशी समरस होऊन वगैरे वगैरे, आणि त्याचा रिझल्ट आज समोर आहे. अत्तर विरून जाते फिकट होते शाई, सुरकुतल्या शब्दांनी गंडार जरा सोसावा. पिंपळविषयी असं सांगेन की एक खरं कसं एक नाजूक उत्तम कलाकृती तयार झालेली आहे, सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि एक सकस मनोरंजन, एक काहीतरी छान वाटून घ्यायचं असेल तर पिंपळ बघायला पाहिजे. पिंपळ बघितल्याने छान वाटतं हा माझा अनुभव आहे इतर प्रेक्षकांबरोबरचा. आणि एक मला असं वाटतं की एक कुठल्याही प्रकारचा फॉर्म्युला न वापरलेला एक सरळ साधा सिम्पल तुमच्या आमच्या आसपास घडणारा अशा कथेचा असा हा सिनेमा आहे. त्यात अजून एक गंमत अशी की हा सिनेमा जेव्हा चिंतामणीला सुचला, म्हणजे गोदा माझा मुलगा, तो 17 होता आणि तो मला म्हणाला की मी तुला एक गोष्ट सांगतो. तर मग त्याने मला गोष्ट सांगितली, तर मी म्हटलं कुठल्या सिनेमाची आहे, तर तो म्हटलं सिनेमाची नाही आहे. मग म्हटलं कुठल्या कुठे वाचलीस, तर तो म्हटला नाही आत्ता हे असं असं माझ्या डोक्यात आलं काहीतरी. मी म्हटलं याच्यावर आपण सिनेमा करू. एका 70 वर्षाच्या माणसाच्या इतक्या प्रकारच्या विलक्षण जाणीवा त्या
सिनेमामध्ये एका 17 वर्षाच्या मुलाने कशा पद्धतीने मांडल्या किंवा काय, त्याची एक मला पण अजून एक गंमत वाटत राहिली. नंतर ऑफकोर्स मी याच्यावर काम केलं, वृंदाने काम केलं आणि आम्ही तो त्या सिनेमाच्या फॉर्ममध्ये आणलं वगैरे वगैरे वगैरे. पण ही किती युनिव्हर्सल जाणीव असेल की लहान मुलं पण आसपास बघतायत आणि त्यांना ते जाणवत आहे आणि आपण सगळेच व्हर्च्युअल हॅपीनेसच्या दिशेने निघालो आहे. तर ए हॅलो, जरा थांब, जरा बघूया स्वतःकडे, काही पत्र लिहूया, काही पत्र वाचूया, जरा फोन उचलून हॅलो म्हणूयात, बोलूयात, भेटूयात, गळा भेट घेऊयात, मिठ्या मारूयात एकमेकांना, हात मिळवूया, हात स्पर्श करूयात, बोलूयात, जवळ येऊयात, प्रत्यक्ष बोलूयात, असं वाटेल हा सिनेमा बघितल्यावर. पृथ्वीचा केंद्रबिंदू तिथं होता जिथं सीमा उभी होती. इथं काहीही कमी नाही पण इथे भविष्यही नाही, जायला हवंच नाही. काळाच्या ओघात मागे पडलं असं मला वाटतं. आम्ही इथे डिसिजन घेतलेलं आहे, यापुढे तुम्ही एकटं राहायचं नाही. मी तुमच्याशी मॅच नाही होऊ शकणार आता.